हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही ही बातमी नागपूरकरांसाठी व पोलिसांसाठी दिलासा देणारी असून पोलिस आयुक्तांनी नागपूरकरांचे आभार मानले आहे नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत शहर असलेले नागपूर हत्यांसाठी कुप्रसिद्ध असून गेल्या वर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते परंतु फेब्रुवारी महिना नागपूरकरांसाठी आणि नागपूर पोलिसांसाठी दिलासा देणारा ठरला कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नागपूर शहरात संपूर्ण महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही महिन्याभरात एकही हत्या न ना होण्यामागे नागपूर पोलिसांचे विशेष प्रयत्न आणि राबवण्यात येत असलेले वेगवेगळे ऑपरेशन आहेत अशी माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली ही खरी गोष्ट आहे की नागपूर शहरात जे विशेष ऑफेन्सेस मर्डर आहे हे देशात जे शहर मध्ये प्रमाण आहे त्यामध्ये आघाडीवर राहिलेली आहे आणि हे हिस्टॉरिकली असेच फिगर नागपूरचे राहिलेली आहे हे अंदाजन शंभर मर्डर नागपूरला अंदाजन पंचवीस ते तीस वर्षाचे फिगर बघितले तर प्रत्येक वर्षी असे असतात आणि महिन्यात ॲव्हरेजमध्ये आठ ते नऊ मर्डर होत असतात नागपूर शहराचे अशामुळे एक हे ओळख नेहमी लोकांची टीका या विषयावर असते बरेचशी प्रतिबंधक उपाययोजना मागचे एक वर्षाच्या काळात करण्यात आलेली आहे एम पी डी ए मोठ्या प्रमाणात जे गुंड लोक आहेत त्यांच्यावर करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात जे गँग आणि टोली आहे विरुद्ध एम सी ओ सी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे तडीपार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे अवैध जे धंदे आहे अशांचे विरुद्ध पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि बीट पुलिसिंग जे विजिबल पुलिस स्टेशनचे एरियाला डिवाईड करून छोटे छोटे बीट पाडून आत्ता बीट पुलिसिंग प्रभावीपणे सुरू करण्यात आलेली आहे हे सर्व उपाययोजना सुरू केल्यानंतर आत्ता रिझल्ट दिसू लागलेली आहे आणि मागचे सहा सात महिन्यामध्ये क्राईमची ओवरऑल ट्रेंड कमी होऊ लागलेली आहे बॉडी ऑफेन्सेस असो प्रॉपर्टी ऑफेन्सेस असो इतर सगळे प्रकरणामध्ये कमी होऊ लागलेली आहे आणि ही सर्व असताना फेब्रुवारी महिना हे प्रथम वेळी अशा झालेली आहे की एका महिन्यात एकही मर्डर शहरात घडलेली नाही ही, ना ही अत्यंत एक चांगली गोष्ट पोलिसांसाठी आहे आणि यामध्ये पूर्ण जे वरिष्ठ अधिकारी आहे डी सी पीज आहे आणि विशेष करून सिनियर पी आयज आणि कॉन्स्टेबल्स यांनी अत्यंत चांगले काम जे गुन्हेगार आहे यांचेवर कायद्याची वचक स्थापित करण्यामध्ये नक्कीच यश मिळालेली आहे आणि पुढचे काळात हीच ट्रेंड कायम ठेवणे ही आमच्यासाठी उद्दिष्ट आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जशा प्रकारचे प्रेम आणि विश्वास आणि सपोर्ट शहराचे जनताला आणि सर्व घटकांचे भेटलेले आहे त्यामुळे नक्कीच आमचे पोलीस दल आणखी मोटिवेट होऊन पुढच्या काळात नागपूर शहरचे जे नेहमीचे एक ओळख की क्राईम कॅपिटल आहे अशा नेहमी लोक टीका करत असतात हे वाईप आऊट करण्यासाठी नक्कीच आम्हाला यश मिळेल